आरक्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने, ब्रेकिंग न्यूज अशी आहे की विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महत्त्वाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही चर्चा सुरू असल्याचं कळत आहे. अवकाळी आणि आरक्षणावर पुढील आठवड्यात चर्चा केली जाणार आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर विरोधक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यात त्यांना भरीव मदत मिळावी ही मागणी घेऊन आक्रमक होताना बघायला मिळाले. याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहे. तुषार, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जी महत्त्वाची चर्चा सुरू आहे ती चर्चा नेमकी काय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अवकाळीचा मुद्दा असेल किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल या दोन प्रमुख मुद्द्यांवरती पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला अधिवेशनामध्ये चर्चा होताना पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये ही चर्चा होणार आहे, कारण की विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील पायऱ्यांवरती आणि विधानसभागृहामध्ये देखील आपल्याला अवकाळीच्या मुद्द्यावरती या ठिकाणी गदारोळ घालताना पाहायला मिळाला. प्रश्नोत्तराच्या तासाला स्वतः विजय वडेट्टीवारांनी सरकारची अक्षरशः लाज काढली. सरकारला लाज वाटत नाही का? अवकाळीच्या मुद्द्यावर का चर्चा करत नाही? या शब्दामध्ये सरकारवरती या ठिकाणी आपल्याला आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळाला. तरीही या गदारोळामध्ये विधानसभेचं कामकाज सुरू होतं. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आता जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार असा निर्णय झालेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये अवकाळीचा मुद्दा असेल किंबहुना मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल या दोन मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे, कारण की अवकाळी संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला स्वतः पाहणी करताना पाहायला मिळाली होती. त्या ठिकाणी संत्री बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हे जे पंचनामे लवकरात लवकर होऊन सरसकट मदत केली जावी अशी जी विरोधकांची मागणी आहे, या मागणीला नेमकं सरकार कशाप्रकारे सभागृहात उत्तर देत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी चर्चेमध्ये मुद्दा आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन दाखल केलेली आहे, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या आत आम्हाला सरसकट आरक्षण मिळणार अशी भूमिका मांडताना पाहायला मिळतात. अशा पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणासंदर्भात सरकार नेमकं काय निवेदन करतंय याकडे देखील सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात आता सरकार नेमकं काय निवेदन करतं याबद्दलचे अपडेट आपण घेत राहू. यानंतर पुढल्या